अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून सदरील काम रात्रीच्या वेळी कोणत्याही अधिकाऱ्याच्या निगराणीशिवाय सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आगलावे यांचे म्हणणे आहे. संबंधित गुत्तेदाराच्या सुपरवायझर्सना वारंवार सांगूनही कामाचा दर्जा सुधारत नसून कामासाठी लागणाऱ्या मशीन न वापरता थातुरमातूर काम केलं जात असल्याचे बाळासाहेब यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सदरील रोडच्या झालेल्या कामावर पाणीसुद्धा नावाला मारले जात असल्याने रोड किती दिवस टिकेल हा सुद्धा संशोधनाचा विषय असल्याचे बाळासाहेब आगलावे यांचे म्हणणे आहे. थोडगा रोड राज्यमार्ग 56 काम या अतिशय निष्कृष्ट दर्जाचं होत आहे. या ठिकाणी एवढ्या उशिरा रात्री काम चालू आहे. अधिकारी वर्ग म्हणतात दिवसा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, पण अक्षरशः एक साइड पूर्ण रोड काम चालू आहे, एका साइडने वाहन जात आहेत. यानंतर याचा खाल्ला लेअर यांनी वॉटरिंग बरोबर केलं नाही. मी याच्यापूर्वी पण PWD चे अधिकारी होते साहेब यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, सर बरोबर काम होत नाही. पण या ठिकाणी आता काम चालू असताना सुद्धा इथं PWDचा कोणताही अधिकारी उपस्थित नाही आणि PWDचे अधिकारी एवढ्या कंपनी एवढ्या सगळ्या असताना सुद्धा कसली दखल घेत नाही, उलट आम्हालाच दुसरे काही लोकांचे फोन लावून प्रेशर करत आहेत. याची दखल घ्यावी व जिल्हाधिकारी साहेबांनी एई ऑफिस लातूर PWDच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण हे काम तात्काळ दुरुस्त करून घ्यावं, हे निष्कृष्ट दर्जाचं काम होत आहे.